जी 24 तास सुरू केलेल्या धागा शौर्याचा राखी अभिमानाची या स्तुत्य उपक्रमाला राज्यभरातून मोठी पसंती मिळते। परभणी शहरातील बालविद्या विहार शाळेतील विद्यार्थ्यांनी सैनिकांप्रती असलेल्या आपल्या भावना पत्रात लिहिल्या आहेत। मराठी हिंदी आणि इंग्रजी भाषेतून यावेळी विद्यार्थ्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या। पत्रात विद्यार्थ्यांनी स्केचच्या माध्यमातून सैनिकांची चित्र लढायांच्या प्रतिकृती रेखाटल्या आहेत। भारत माता की जय जय जवान जय किसानच्या घोषणांनी हा परिसर दुमदुमून गेला। 2000 किलोमीटर लांब राहतो पण त्यांनी माझ्याबद्दल ह्या भावना व्यक्त केलेल्या आहेत आणि त्याच्या कार्याचा खऱ्या अर्थाने गौरव त्या ठिकाणी होईल आणि त्या मुलालाही एक चांगली भावना येईल की मी सुद्धा माझ्या देशाचं रक्षण करणाऱ्या सैन्यास मी एक काहीतरी माझ्या भावना पोचवू शकलो। ही फार एक चांगला उपक्रम आहे, मला वाटतं अभिनंदनास पात्र आहे। सातत्याने आपण चौथं वर्ष घेत आहे ह्याच्यासाठी आपलं विशेष जीचं अभिनंदन। जे सैनिक आपले प्राण वाचवतात आपल्या जीवाभावाच्या लोकांपेक्षा हजारो मैल लांब राहून सुद्धा त्यांची परवा न करता आपल्या देशासाठी स्वतःचे प्राण देखील देतात, त्या सैनिकांना त्यांच्या आपुलकीच्या लोकांबद्दल किंवा त्यांच्या बहिणींबद्दल भावांबद्दल जे प्रेम असतं ते पुन्हा एकदा जागरूक करण्यासाठी हे जा हा जो उपक्रम आहे तो एक अतिशय सुंदर असा उपक्रम आहे।